विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर यांची लोकसभा निवडणूक पूर्वतयारी संबंधाने वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेली तयारी या खालील विषयावर चर्चा करण्यात आली आहे. अवैध धंद्यांवर करण्यात आलेल्या कारवाया, अवैध धंदे करणारे व शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच सामाजिक शांतता बिघडवणारे निगराणी बदमाश यांच्यावर विविध कायद्यान्वये करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई तसेच लावण्यात आलेला संपूर्ण बंदोबस्त यासंबंधी पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर यांनी वरील बाबींचा आढावा घेऊन सदर अनुषंगाने मार्गदर्शन केले. सदर बैठकीकरिता नुरुल हसन पोलीस अधीक्षक वर्धा, सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक वर्धा, राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव, प्रमोद मकेश्वर तसेच जिल्हा विशेष शाखा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील अधिकारी व निवडणूक सेल वर्धाचे संपूर्ण अधिकारी हजर होते. महाराष्ट्र TV 24 साठी सतीश काळे वर्धा.